हॅलो, नमस्कार. आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आणि सगळ्यांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी आजचाच व्लॉग शेअर करते. कालचा व्लॉग ॲक्च्युली मी उद्या करेन, कारण आज महाशिवरात्री आहे तर मला पूजा तुमच्यासोबत आजच शेअर करायची होती. जर कोणाची पूजा राहिली असेल तर कोणाला नक्की हेल्प झाली तर बरं होईल, म्हणून मग मी ठरवलं की आजच पूजा शेअर करायची. तर सकाळी उठल्यानंतर मग मी थोडंसं पहिला चहा घेतला आणि डेली क्लिनिंग जी होती तर ती चालू केली पटकन. तर सकाळी उठून आज काही टिफिन वगैरे नव्हता, मिस्टरांचा पण उपवास होता तर त्यामुळे त्यांना पण फ्रुट्स वगैरेच दिलेले थोडे त्यांना. तर ते गेल्यानंतर थोडा एक अर्धा एक तास झोपलेले मी आणि उशिराच उठलेले, कारण मला माहीत होतं की तसंही आज शुक्रवार आहे, सगळ्यांना माहीत असेल. तर 10:30 आतमध्ये काही माझं आवरणार नाही तर वीकनेस पण जाणवते 2-3 दिवस. तर त्यासाठी मी एक आठवडा पूर्ण असा व्यवस्थित आराम करायचं ठरवले. तर आता व्यवस्थित झोप वगैरे झाली, उठले मग त्याच्यानंतर पटपट कामाला लागली. तर आता 11 वाजलेत. तर आता मग माझं सगळं बाकीचं आवरेपर्यंत 12 वाजून जातील, मग राहू काल पण संपतोय, मग माझी पूजा पण चालू होईल असं माझं नियोजन होतं आधीच. तर आता सगळं आवरते, झाडू वगैरे मारून घेते पटकन आणि फरशी पुसताना त्याच्यामध्ये मीठ आणि हळद ते नेहमी घालतेच मी, गोमूत्र पण घालते, पण गोमूत्र थोडं संपलंय तर जेव्हा आणतर तेव्हा इथून पुढे नक्की घालत जाईल. तर आज शुक्रवार आहे पण आहे आणि महाशिवरात्र पण आहे, तर त्यामुळं दोन्ही पूजा प्लस व्यवस्थित सगळी, त्यामुळे आजची पूजा जी होती तर ती नीट करायची होती. आणि मी खूप प्लॅन केलेलं की आज महाशिवरात्रीला सकाळीच जायचं, म्हणजे मी दरवर्षी आम्ही सोमेश्वरवाडीला जातो, तिथं महादेवांचं खूप मोठं मंदिर आहे. मागच्या वर्षीचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केला आहे, पाहिला नसेल तर नक्की पाहतो. तर यावर्षी काही यांना सुट्टी भेटली नाही तर त्यामुळं आम्हाला काही कुठं जाता आलं नाही. तर बाहेर जरी जाता नाही आलं तर मग मी घरच्या घरी नेहमीच पूजा करतेच दरवर्षी. तर आता यावर्षी जी करते तर ती तुम्हाला शेअर करते. आणि माझ्याकडे आता जास्त म्हणजे दुसरी कुठली साडी पण नाही, व्हाईट कलरची किंवा ड्रेस पण नाही, एकच आहे सध्या हा, तोही खूप जुना आहे तर त्यामुळे थोडासा शॉर्ट पण होतोय, तर तोच मी घातला आहे सध्या. तर आता पंचामृत बनवते. सगळ्यात पहिलं इथं कच्चं दूध घेतलंय, त्याच्यामध्ये दही घेतलंय आणि इथं तूप होतं तर ते थोडंसं गरम करून घेतलं वितळवून. आणि आता ह्याच्यामध्ये थोडंसं मध टाकून थोडंसं साखर टाकून हलवून घ्यायचं, हे मिक्स करून घ्यायचं ह्याच्यामध्ये. तर हे पंचामृत, या पंचामृतनेच आपल्याला शिवाभिषेक करायचा असतो आणि खूप छान वाटतं असं. तुम्हाला जर सकाळची पूजा शक्य झाली नसेल तर नेहमी संध्याकाळची, म्हणजे नेहमी कधीही जेव्हा शंकरांची पूजा संध्याकाळची प्रदोष टायमिंगला करतो तर ती खूप छान असते. असं म्हणतात की त्यावेळी साक्षात आपल्या अवतीभोवती शंभू शंकरांचा वास असतो, तर त्यावेळी पूजा केली ही तरीही चालते. म्हणजे सायंकाळ म्हणजे सूर्यास्तानंतर एक अर्धा ते एक तास जो वेळ असतो तर त्याला प्रदोष काळ असं म्हणतात. तर त्यासाठी तर आता मी ही नेहमी कलशाची पूजा कशी करते तर तेही सांगते मी तुम्हाला. त्याच्यामध्ये मी सुपारी आणि पैसे घातले, थोडेशा अक्षता घातल्यात आणि आता वरतून कलश ठेवला आणि त्याच्यानंतर वरती पण स्वास्तिक काढलं आहे. आणि आता ह्याच्यानंतर जे नेहमीचं जे हार आहे आणि वरतून गजरा घालते तर ते नेहमी घालते मी. तर आणि खाली ज्या कलशाच्या आहेत तर त्या अक्षता आहेत तर त्याच्यामध्ये पण हळदीकुंकू वाहून असं त्याच्यावरती ह्या कलश ठेवायचा असतो. तर ही जी रेग्युलरची माझी जी डेली पूजा आहे तर तीही तुमच्यासोबत आज मी शेअर करते. तर अभिषेक घालताना नेहमी कधीही कसं आधी प्रत्येक मूर्ती अशी पाण्याने धुवून घ्यायची, नंतर पंचामृतने घालायचे आणि पंचामृत व्यवस्थित चळवून घेऊन नंतर आणखीन एक वेळ पाण्याने धुवायची. असं प्रत्येक मूर्तीला अभिषेक घालायचा आणि व्यवस्थित कापडाने स्वच्छ पुसून त्यांचे जे वस्त्र असतील, माळा असतील, तर ते घालून व्यवस्थित देवाऱ्यामध्ये ठेवायच्या. असंही ही डेलीची पूजा पण आपण करू शकतो. जेव्हा पण आपल्याला कधी अभिषेक वगैरे घालायचा असेल तर ती या पद्धतीने घालायचं शक्यतो. पंचामृत म्हणजे पंचामृत आणि अभिषेक कधी घालायचा, पौर्णिमेला किंवा शुक्रवारी जर जमत असेल दरवेळी, म्हणजे तुमचे जो कुलस्वामीचा किंवा कुलस्वामिनीचा जो वारा असेल तर त्या दिवशी शक्यतो अशी पूजा करावी, विशेष पूजा. आज तर महाशिवरात्र आहे तर आज तर स्पेशल पूजा अशी झालीच पाहिजे. तर त्यासाठी मी आज आधीच तयारी करून ठेवलेली, पण मला बेलाची पानं वगैरे काही भेटली नाही, कारण मिस्टरांनी फुलं वगैरे आणलीच नव्हती. ही आधीच फुलं होती तर तीच मी आता पूजेसाठी वापरते. तर आता ही अन्नपूर्णा मातेच्या खाली बघा, तांदूळ ठेवतात प्लेटमध्ये नेहमी, तर त्याच्यावरती नेहमी हळदी कुंकू व्हायचं आणि मग मूर्ती ठेवायची वरून. तर असं मी प्रत्येक मूर्तीला व्यवस्थित अभिषेक घालून घेतला, पाण्याने वरतून परत स्वच्छ धुवून घेतली आणि प्रत्येक मूर्तीनंतर व्यवस्थित पुसून नंतर त्यांचं जे काही वस्त्र असेल तर ते वस्त्र माळ घालून असं व्यवस्थित अभिषेक घालून घेतला. आणि आता स्वामींचा माझ्याकडे फोटो आहे तर फोटोमध्ये फक्त मी असं 2-3 टाइम सोडले, म्हणजे अभिषेक घातल्यासारखं पण होतं आणि फोटो पण आपला खराब होत नाही. तर आता व्यवस्थित सगळ्या मूर्तींना अभिषेक घालून झाला माझा, आता छानसं गंध लावून घ्यायचं. तर गंध लावताना पण
कसं लावायचं ते सांगतेच मी. आणि शेवटी आज मी शिवपिंडीला सगळ्यात शेवटी अभिषेक का घालते, कारण जे पंचामृत आपल्याला म्हणजे मला जे राहिलेलं होतं तर ते पूर्ण शिवपिंडीवर व्हायचं होतं, तर त्यामुळं मी सगळ्यात शेवट शिवपिंडीवर असा अभिषेक करते. आणि या माझ्याकडे गळतीही आहे, मी स्पेशली श्रावण महिन्यात घेतलेली होती, पण ती गळतीचं जे स्टँड असतं तर तेच विहीन तोडलेलं आहे. तर आज खूप इच्छा होती माझी की अभिषेक घालावा, पण नाही जमलं. तर म्हणजे का गळतीमुळे काय होतं, म्हणजे कंटिन्यू अभिषेक जो असतो तर तो पूर्ण असा चालू राहतो. जरी तुम्हाला दुधाने अभिषेक घालायचा असेल तर दुधाने घालू शकता, पाण्याने घालायचं तर पाण्याने घालू शकतो आपण, पण असो आज तर नाही आहे पॉसिबल. मी तसंही आता छान असा अभिषेक केला आहे असा शिवपंडीवरती. तर सगळ्यांना आता मी चंदनाचं चंदन जे होतं ते पाण्यासोबत असं उगळून त्याचं गंध व्यवस्थित सगळ्या देवतांना लावून घेतलं आहे, देवींना हळदी कुंकू लावून घेतलं आहे. तर ज्या ज्या देवताचं जे जे गंधक असेल तर ते लावून घ्यायचं. त्याच्यानंतर छान अशी सगळी फुलं सगळ्यांना अर्पण केलेत. फुलं असतील तर ठीक आहे, नसतील तरीही ठीक आहे. जेव्हा म्हणजे सगळे प्रत्येक वेळी पूजेला असतीलच असं नाही, पण शक्यतो जेव्हा आपण अशी विशेष पूजा करतो तेव्हा फुलं असावीत. तर आता शिवपिंडीवरती नेहमी म्हणजे शंकरांना मोगऱ्याचं फुलं पण आवडतात आणि त्याचा सुगंध पण आवडतो. तर त्यासाठी मोगऱ्याचं अत्तर जे असतं छोटी बॉटल भेटते, तर ती मी आणून ठेवली. तर मी रोज ती महादेवांना वाहते. म्हणजे काय करायचं, कॉटन घ्यायचं, थोडासा कापूस घ्यायचा आणि अत्तरची बॉटल असते तर ती थोडीशी अशी वरती खाली केली की त्याचं अत्तर असतं ते त्या कापसाला लागतं आणि त्याचा सुगंध जो असतो तो खूप छान येतो. आणि तोच अत्तर आपल्याला शिवपिंडीवरती शंकरांची पूजा कधीही केली की लगेच प्रसाद अर्पण करायचा असतो, कारण त्यांना उशीर झालेला बिलकुल चालत नाही. जसं ते लवकर प्रसन्न होतात तर तसे लवकर रागवतातही, तर त्यामुळं त्यांना असं म्हणतात की भूक सहन होत नाही. तर त्यामुळं लगेच पूजा झाली की पटकन जे काय असेल तर नैवेद्य अर्पण करून ठेवायचं. तर आता माझ्याकडे जास्त तयार काही नव्हतं, तर मग मी फ्रुट्स असले तर फ्रुट्स ठेवते, नाही तर मग साखर किंवा गुळ जे असेल तर ते नैवेद्य ठेवते. तर त्याच्यानंतर मग मी एक माळ ओम नमः शिवायची जप ची केली. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्हीही थोडंसं ओम नमः शिवाय जप करा, हा शिव पंचाक्षरी मंत्र आहे. तर या जेवढा पण तुम्ही कराल तर तेवढं आपल्याला पॉझिटिव्ह राहतं, पॉझिटिव्ह वाटतं आणि आपले विचारही छान असे चेंज होतात. प्लस आज शिवरात्री आहे तर आज थोडा तरी जेवढा जमेल तर तेवढा जप हा केलाच पाहिजे. त्यानंतर मग उंबरटा पूजन केलं मी आणि थोडीशी रांगोळी काढली उंबऱ्यावरती, उंबऱ्याच्या बाहेर थोडी छोटीशी, कारण विही असली की मला पॉसिबल नसतं सगळं नीट करायला, तरी पटपट गडबडीनं करते मी. आणि बाहेर दिवा लावून घेतला, बाहेर उंबरट्याची पूजा केली आणि त्यानंतर खिचडी होती बनवलेली तर ती खाऊन घेतली. तर आता ऑलमोस्ट 3 वाजलेत आता दुपारचे. तर आजचं जे हे सगळ्याच रुटीन होतं, पूजा होती, तर ती मी तुमच्यासोबत शेअर केली. जर आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा, काही प्रश्न असले तर विचारू शकताय. आणि नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.